नमस्कार, मी रिंकू पांतावणे आणि महाराष्ट्र टीव्ही 24 महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बघूयात महत्त्वाच्या बातम्या. आपल्या बहिणीला छेडल्याच्या संशयावरून एका तरुणाने 3 लहान मुलांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथ पश्चिम परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सदर तरुणाने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. अंबरनाथ पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली आहे. बाळू खोपडी उर्फ अश्विन असे या तरुणाचं नाव असून आरोपी बाळू हा या मुलांच्या शेजारीच राहणारा असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. या प्रकरणी तपासानुसार आणखी आरोपींवर कारवाई केली जाईल असे सहायक पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यातील मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेनंतर अंबरनाथ शहरात या तरुणाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून या केवळ संशयातून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या या तरुणाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पण काय प्रकार आहे, किती आरोपी आहेत आणि काय कारवाई केलेली आहे आपण? सदर व्हिडिओच्या अनुषंगाने आपण अंबरनाथ पोलीस ठाणे सीआर नंबर 107/2021 IPC 324/534 तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायदा कलम 12 तसेच IT Act 67B प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी जो आहे त्याला अटक केलेली आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये जे कोणी संबंधित असेल त्यांनाही अटक केली जाईल आणि संबंधितावरती कडक कारवाई केली जाईल. तपास चालू आहे. काही नातेवाईक वगैरे आहेत का मारण करणारे? अजून निष्पन्न झाले नाही, प्राथमिक अवस्थेत आहे, तपास चालू आहे आपला त्यावर. नगरमध्ये जात पंचायतीने महिलेचं चरित्र शुद्धीकरणाबाबत झालेला प्रकार गुन्हास्पद असून कोणतेही सरकार असो महिलांवर असा प्रकार झाला नाही पाहिजे. याबाबत मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी माहिती घेणार असून महिलेवर अन्याय करणाऱ्यावर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बदलापुरात दिली आहे. त्या कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी बदलापुरात आल्या होत्या. अतिशय दुर्दैवी हा कोण सत्यते हा विषयच नाही आहे. मला असं वाटतं हा एक सामाजिक प्रश्न आहे. कुठल्याही महिलेवर जर अन्याय होत असेल तर त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे. शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयाचा गलथान कार्यभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यामुळे मात्र कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या व सिझेरियन झालेल्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही रुग्णालय प्रशासनाने महिलेला सुटी दिली आणि सदर महिला आता अनेकांच्या संपर्कात आल्याने आरोग्य प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. वास्तविकतः कोरोनाचा वाढता फैलाव पाहता अशा रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचे सरकारचे सक्त आदेश असताना आता या महिलेला सुटी दिल्याचं लक्षात आल्यावर रुग्णालय प्रशासन सावरासावर करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील महिला 15 तारखेला शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. 16 तारखेला सदर महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला आणि 16 तारखेलाच या महिलेवर सिझेरियन करून प्रसूती करण्यात आली. या महिलेला सामान्य रुग्णांच्या वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान या महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला असतानाही दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 तारखेलाच या कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुटी दिल्यावर ही महिला आपल्या गावी निघून गेली. हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांची घाबरगुंडी उडाली. लगेच फोनद्वारे या महिलेच्या पतीला माहिती देण्यात आली. तोपर्यंत या महिलेच्या संपर्कात 200 ते 250 महिला नातेवाईक आले असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. आता आरोग्य प्रशासन या संपर्कातील लोकांचे स्वॅब चाचणीसाठी मागत असताना मोठा वाद होत आहे. माझ्या पत्नीला इथं 16 तारीखला रात्री 4 ते 5 दरम्यान डिलिव्हरीसाठी आणलं आणि त्यानंतर डॉक्टरांचे इथं ऍडमिट केलं तर म्हणाले की कोरोना टेस्ट करून या. कोरोना टेस्ट केली, उद्या 3 वाजता समजा 2:00 ते 3:00 दरम्यान डिलिव्हरी झाली आणि आम्ही इथं जनरल वॉर्डात राहिलो आणि त्यानंतर 19 तारीखला 3 वाजता कोरोना रिपोर्ट आला इथं शेगावला. पण आम्हाला कळवलं नाही आणि तो डिस्चार्ज कार्ड 20 तारीखला मिळालं. 20 तारीखला आम्हाला घरी गेलो आणि घरी जाताना फोन आला की तुमचं पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्याकरता आम्हाला ॲडमिट व्हायला सांगलं. पण आम्ही घरी गेलो आणि होम क्वारंटाईनचं त्यांनी कोऱ्या कागदावर लिहून घेतलं की हे स्वतःची जिम्मेदारी स्वतः करतील आणि त्यानंतर आम्ही घरीच राहिलो थोडं आणि आता ठीक आहे. माझ्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर यांनी तरी समजा 17 ते 18 तासांनी आम्हाला
डिस्चार्ज काढलेला आणि आम्ही घरी गेलो. आता याचा जबाबदार जर कमी जास्त झालं पत्नीचं तर हे रुग्णालय राहील. माझ्या पत्नीजवळून लिहून घेतलं की स्वतःची जिम्मेदारी स्वतःच घ्या, घरी होम क्वारंटाईन राहील. गावातील महिला हे सरकारी दवाखान्यात 16 तारखेला भरती झाली होती. तिला तिचा रिपोर्ट 19 तारखेला संध्याकाळी सरकारी दवाखान्यामध्ये पॉझिटिव्ह दाखवल्यानंतर तिला 20 तारखेला 11 वाजता डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देत असताना ती महिला तिच्या माहेरी गेली. एकलाऱ्या गावात न येता ती सरळ माहेरी निघून गेल्यानंतरही संग्रामपूर आरोग्य अधिकारी हे गावात येऊन 250 लोकांची टेस्ट करण्याचे म्हणत होते व गावात दहशतीचे वातावरण निर्माण करत होते. वास्तविक पाहता त्या महिलेचा एकलाऱ्या गावाशी शिजर झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नसताना संग्रामपूर तालुक्यातील प्रशासन, आरोग्य प्रशासन हे गावातील नागरिकांना वेठीस धरून गावात भीतीचे वातावरण तयार करत आहेत हे शासनाचं पूर्णपणे चुकीचं आहे. तसेच सईबाई मोठे रुग्णालयाच्या चुकीच्या प्रशासनामुळे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असताना त्यांना डिस्चार्ज देण्यात आला व या चुकीच्या निर्णयामुळे आमच्या गावाला याचा भूदंड भोगावा लागत आहे. प्रशासन येऊन लोकांवर सक्ती करत आहे की तुमचे रिपोर्ट घ्यावाच लागतात. 250 लोकांची विनाकारणची टेस्ट करण्याचे ते आग्रह करत होते. सैबाई मोठे सामान्य रुग्णालयामध्ये एकलाऱ्याची रुग्ण डिलिव्हरीसाठी भरती झाली होती. तिची डिलिव्हरी कठीण असल्यामुळे LSCS सीझरचं ऑपरेशन तिला आपण ॲडवाईस केलं होतं. ऑपरेशनच्या आधी तिची आपण रॅपिड टेस्ट करून घेतली होती, जी निगेटिव्ह आली होती. त्याच वेळेला तिचा सॅम्पल आपण तपासणीकरता पाठवला होता RT-PCR साठी आणि तिचं सीझर झालं. सीझरनंतर तिचं म्हणजे चौथ्या दिवशी जो आपण डिस्चार्ज करतो त्याप्रमाणे तिला डिस्चार्ज करण्यात आला. मीनवाईल तिचा रिपोर्ट RT-PCR पॉझिटिव्ह आला होता. तिला होम क्वारंटाईन ॲडवाईज करण्यात आलं. ती तिच्या घरी होम क्वारंटाईनमध्ये आयसोलेट झालेली आहे आणि सध्या तिची प्रकृती चांगली आहे. तिच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या, हां, तिच्या संपर्कातल्या लोकांच्या चाचण्या करण्याकरता आपण आपली यंत्रणेला सांगितलेलं आहे आणि जवळच्या लोकांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विदर्भात वाढता कोरोना संसर्ग पाहता साईबाई मोठे रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे प्रसूती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला सुटी दिल्याने आता मोठा कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली. रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात ही चूक आल्याने तात्काळ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरी जाऊन कोऱ्या कागदावर मी घरी विलगीकरणात राहते अशा आशयाचे पत्र लिहून घेतले. मात्र असं पत्र हे ग्राह्य नसून गृह विलगीकरण शासकीय फॉर्म 2 प्रती द्यावा लागतो. रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे मात्र प्रशासनाची चांगलीच धावपळ होत असल्याचं बघायला मिळालं. महाराष्ट्र TV24 साठी राज्यवर्धन शेगावकर, शेगाव. वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. महाराष्ट्र का पहला और देश का छठा रोबोटिक रेस्टोरेंट अब नागपुर में, जहां रोबोट करेंगे आपको सर्व. साथ ही साथ मिलेगा इंडियन, चाइनीज और तंदूरी व्यंजनों का स्वाद और मजा. नागपुर का पहला ऐसा रेस्टोरेंट जहां रोबोट करेंगे आपकी खातिरदारी. स्वादिष्ट व्यंजनों के साथ उठाइए अंतरिक्ष की दुनिया का लुफ्त और बनाइए अपने लम्हों को और भी खास. रोबोट 2.0 रेस्टोरेंट के साथ हमारा पता इटर्निटी मॉल, सेकेंड फ्लोर, सीताबर्डी, नागपुर. ब्रेक नंतर स्वागत. बघूयात पुढील बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यात लग्न समारंभात कोरोना नियमांचे भंग करणाऱ्या मंगल कार्यालयाला महापालिकेच्या अग्निशमन दलाने चांगलाच दणका दिला आहे. सोशल डिस्टन्स, 50 व्यक्तींची मर्यादा ओलांडणे, सॅनिटायझर नसणे असा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. जवळपास 27 कार्यालयावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 30,500 इतका दंड वसूल केला आहे अशी माहिती अग्निशमन विभागाचे रणजित चिले यांनी दिली आहे.
नमस्कार, मी रंजित चिले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका। कोविड महामारी संदर्भात माननीय प्रशासक मॅडम तसेच माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यवसायधारक मंगल कार्यालय, हॉटेल्स, विविध व्यापारी संघटना, मंगल कार्यालय यांचे दिनांक 18/2/2021 रोजी मीटिंग घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या। त्यामध्ये सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क इत्यादीचा वापर करणे तसेच त्याचे पालन करणे व न करणाऱ्यावर कारवाई केली जाईल याबाबत अवगत करण्यात आले होते। विविध आस्थापनामध्ये मास्क नाही तर प्रवेश नाही अशा प्रकारचे बोर्ड लावून त्याचे पालन करण्यासंदर्भात पण सूचना दिल्या होत्या। दिनांक 20/2021 रोजी विविध मंगल कार्यालय मध्ये जाऊन दिलेल्या सूचनाचे पालन होते का नाही याबद्दल खात्री करण्यात आली होती। यामध्ये बऱ्याच जणांच्या ठिकाणी सूचनाचे पालन न होते दिसून आले होते। अशा प्रकारचे सूचनाचे पालन जर केले नाही तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जाईल इथून पुढे याबद्दल आम्ही त्यांना सांगितले होते। दिनांक 21/2021 एकूण 27 मंगल कार्यालय तपासण्यात आली, त्यामध्ये 12 कार्यालय दंड आकारण्यात आला आहे। एकूण दंडाची रक्कम 35,000 रुपये इतकी झालेली आहे। दंड आकारण्याचा उद्देश एवढाच आहे की यामध्ये शासनाने घालून दिल्याचे नियमांचे पालन व्हावे आणि कोविड महामारीच्या संदर्भात सर्वांना जागृत करावे अशा प्रकारचा एक हेतू आहे। आता इथून पुढे दंड नाही तर त्यांच्यावर आता कारवाई मोठ्या प्रमाणात होईल या विविध आस्थापनांनी याची नोंद घेतली पाहिजे, कारण कोविड महामारी आता दुसरी लाट यायला चालू झालेली आहे आणि त्याचा प्रादुर्भाव कोल्हापूर शहरामध्ये होऊ नये यासाठी ही संपूर्ण खबरदारीची उपाययोजना चालू आहे। यामध्ये सर्व नागरिकांचे महापालिकेला सहकार्य मिळेल तसेच विविध संघटना आणि आस्थापना यांचे पण सहकार्य मिळेल ही अशी एक आशा आहे। जय हिंद। माघयात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 257 मठांची तपासणी केली आहे, तर तालुक्यात 28 ठिकाणी तर शहरात 8 ठिकाणी नाकाबंदी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी दिली। माघी यात्रेपूर्वीच वारकऱ्यांनी पंढरपुरातील मठामध्ये मुक्काम केला होता, मात्र पोलीस प्रशासनाने मठात वारकऱ्यांना मुक्काम करू दिल्यास मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस मठात दिली जाईल। पोलिसांनी मठांची तपासणी करताच 35,000 ते 40,000 भाविक आपल्या गावी यात्रेपूर्वीच परतले आहेत, यामुळे माघी यात्रेपूर्वीच पंढरपूर रिकामे होताना दिसत आहे। पंढरपूर शहर व तालुक्यातील मठांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी 4 पथके तयार केली आहेत। या पथकांनी शनिवारी व रविवारी 257 मठांची तपासणी केली आहे। यामध्ये शहरातील 137 मठ तर ग्रामीण भागातील 120 मठांची तपासणी केली आहे। या तपासणी दरम्यान शनिवारी मठामध्ये भाविकांची संख्या होती, मात्र रविवारी मठांची तपासणी केल्यानंतर मठातील उतरलेल्या भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे। उद्या होणाऱ्या माघवारीनिमित्त माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही आदेश निर्गमित केलेले आहे, त्या अनुषंगाने कुठल्याही पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ नये याबाबत मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी आपण संदेश पाठवलेला होता। दिनांक 22 आणि 23 जरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असले तरी आज रोजी पंढरपूर शहरात संचारबंदी नसल्यामुळे बरेचसे भाविक कळस दर्शनाकरता पंढरपूर शहरामध्ये येत आहेत। त्या अनुषंगाने आपले जे नाकाबंदी पॉईंट आहे त्या ठिकाणी सदर भाविकांच्या गाड्यांची आपण त्या ठिकाणी नोंद करत आहोत, त्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर असेल, त्यांच्या अदर डिटेल्स असतील या ठिकाणी घेत आहोत व पंढरपूर शहरामध्ये मुक्कामी थांबू नये याबाबत त्यांना आपण विनंती करत आहोत। आज रात्री 12 वाजेपासून ते उद्याच्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूर शहर व आजूबाजूच्या 10 गावांमध्ये संपूर्णतः संचारबंदी असल्यामुळे आज रात्री 12 वाजेपासून कुठलाही भाविक त्याला आपण पंढरपूर शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे।
त्या अनुषंगाने आपण त्रिस्तरीय नाकाबंदी या ठिकाणी लावलेली आहे, त्यामध्ये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि शहरस्तरीय ही नाकाबंदी असणार आहे। त्यामध्ये तालुकास्तरीयचे 20 नाकाबंदी पॉईंट आहेत व शहरस्तरीयचे 8 नाकाबंदी पॉईंट असणार आहेत। मठांमध्ये काही भाविकांना बाहेर काढलेली किती मठांची तपासणी? मठांची आपण रेग्युलरली तपासणी करत आहोत गेल्या 2 दिवसांपासून। त्यामध्ये सर्व मठांना CRPC 149 ची नोटीस देखील दिलेली आहे। त्यामध्ये मठांच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याकरता जे आवश्यक त्यांना जे मनुष्यबळ त्या ठिकाणी लागतं ते मिनिमम टू मिनिमम तेवढं मनुष्यबळ व्यतिरिक्त इतरून जे बाहेरून आलेले भाविक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी थांबू नये याबाबत सर्व मठांचे प्रमुख आहेत त्यांना आपण विनंती केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य विभागातील गलथान कारभार पुढे येत आहेत। एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना एकाच कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे समोर आले आहे। कॉपी पेस्ट केल्याने हा प्रकार घडल्याचे महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। पहिल्या तपासणीच्या यादीत संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे नमूद आहे, त्यानंतर संबंधित रुग्णाचा सिंगल रिपोर्ट मागविण्यात आला आहे। यात हा रुग्ण निगेटिव्ह असल्याचे कळविण्यात आले आहे, मात्र काही वेळातच संबंधित डॉक्टरांना चूक झाल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी रिपोर्ट पाठविणाऱ्या विभागाला माहिती दिली, त्यानंतर चूक दुरुस्त करण्यात आली आहे। मात्र काही मिनिटातच पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह दाखविण्याचा प्रकार इथे घडला आहे। तर त्या दिवशी आपण सगळ्या रुग्णांचे जे पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे ते एकत्र काढले होते, पण ऑपरेशनला घ्यायसाठी ते पेशंटला सिंगल रिपोर्ट पाहिजे होता, म्हणून मग आपण एक सिंगल रिपोर्ट काढला त्याचा। पण सिंगल रिपोर्ट काढताना जो डाटा एंट्री ऑपरेटर होता तो नवीन, त्याच्या लक्षात द्याल, त्यांनी कॉपी पेस्ट करताना ते निगेटिव्ह जे आहे म्हणजे पॉझिटिव्ह जे निगेटिव्ह तसंच ठेवून त्यांनी तो रिपोर्ट दिला। पण जेव्हा लक्षात आलं की बाबा हा पेशंट पुसतचा नाही, हा पेशंट आपल्या इथला आहे आणि त्याच्यात त्याच्या टायपिंग मिस्टेक झाली, तर मग आपण लगेच त्याचा पॉझिटिव्ह दुसरा रिपोर्ट तात्काळ आपण इश्यू केला। अमरावती जिल्ह्यामध्ये वारंवार कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावती शहरात 7 दिवसांचा लॉकडाऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केला आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात एक तातडीची बैठक बोलावून जिल्हाधिकारी शैलेश नवल, विभागीय आयुक्त पियुष सिंग, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग, महापौर चेतन गावंडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे। MIDC व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व प्रतिष्ठाने व शहर बंद राहील यासाठी लावलेल्या निर्बंधाचे पालन करा व प्रशासनाला व सरकारला साथ द्या अशी विनंती अमरावतीच्या महापौर चेतन गावंडे यांनी केली आहे। अमरावती शहरामध्ये विशेषतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये विषाणू ज्वर जो वाढत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे, कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आम्ही 7 दिवसाचा लॉकडाऊन माननीय पालकमंत्र्यांनी आत्ताच घोषित केलेला आहे। अमरावतीकर जनतेनं विनंती करतो की कोरोना विषाणूची जी संख्या पाहता ही साखळी तोडायसाठी या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं। पहिल्या फेजमध्ये आपलं असं लक्षात आलं की ज्यावेळेस पीक अवरमध्ये कोरोना होता त्यावेळेससुद्धा एवढी संख्या नव्हती, त्यापेक्षा डबल टिबलनं संख्या ही अमरावती शहरामध्ये वाढत आहे आणि या दृष्टीने ही साखळी तोडायसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तोपर्यंत बघत रहा महाराष्ट्र TV 24। नमस्कार।